संसदेमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केली आणि त्याच्यावरती आता सगळेच हळूहळू त्याच्यातले बारकावे सगळे समोर येत आहेत हे कट कसा होता खूप आधीपासून कसा रचलेला होता एक तर मुद्दा आम्ही आधीच केलेला होता की आता परत एकदा हे अर्बन नक्षल कसे सक्रिय झालेले आहे आणि त्याचा पुरावा परत एकदा राहुल गांधींनी बोलण्यातून दिला त्यांनी सर्रास असं वक्तव्य केलं की हे बेरोजगार तरुण होते आणि तो जो समजा बेरोजगारी देशामध्ये वाढलेली तरुणांमध्ये अस्वस्थता आहे त्याचं ते प्रतीक आता विरोधावास बघा किंवा हेनी पूर्णपणे मेंदू बाजूलाच ठेवून दिलेलं आहे की काय विरोधी पक्षांनी असं म्हणायची पाळी त्याचं कारण असं की एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सरकारवरती हल्ला केला की अशा पद्धतीनं सौर काय सुरक्षेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चूक झालेली आहे त्याची शिक्षा व्हायला पाहिजे एकदम बरोबर मग जर तुमचा असा मुद्दा असेल तर त्याचं गांभीर्य का निघून जातं की समजा हा हल्ला हा जे काही समजा कट आहे कट नसून काहीतरी बेरोजगार तरुण आहेत आणि त्यांनी केलेली कृती आहे मग त्याच्यामध्ये सुरक्षेचा विषय येत नाही ना त्या खासदारांनी आप आपल्या मतदारसंघातल्या कितीतरी लोकांना त्या काय म्हणतील त्याला जी प्रेक्षक गॅलरी असते त्या ठिकाणी जाण्यासाठी पासेस दिलेले असतात ते, ते कोणालाही मिळतात त्याच्यामध्ये म्हणजे मुळात तुम्हीच तुमच्या विषयाचं गांभीर्य घालून बसायला लागलात जर तुमचं असं म्हणणं असेल की देशातल्या बेरोजगार अस्वस्थ तरुणाईचं ते प्रतीक आहे तर तसं असेल तर मग असं कुठल्याही तरुण कुठल्याही खासदारच्या मतदारसंघामधला असतो तो आपल्या खासदाराकडून तसं पत्र घेऊ शकतो आणि त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जाण्यासाठीचा तो पास आहे संसदेमध्ये म्हणजे प्रत्यक्ष सभागृहात घुसण्यासाठीचा नाही आणि त्या प्रेक्षक गॅलरीमधून त्यानं उडी मारलेली आहे ती प्रेक्षक झाले म्हणून त्यांना उडी मारली आणि नंतर काय ते स्मोक बॉम्ब आणि काय करायचे ते पुढची गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे ठरवा तुम्हाला हा बेरोजगारीचा जो प्रश्न वाटत असेल तर त्या पद्धतीनं तशी मांडणी करा आणि यांचं आम्ही बुद्धीदारिद्र्य का म्हणतो परत परत आणि यांचं समर्थन करणारे जे सगळे लिब्रांडो पत्रकार विचारवंत आहेत ते की ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेची गती वाढलेली आहे ज्या पद्धतीने आकडे वाढलेले आहेत ज्या पद्धतीने एम एस एमईमध्ये असो किंवा बाकीच्या संरचनांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी तयार झाली म्हणजे झालेली आहेत या काळामध्ये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती झाली रोजगार निर्मिती कुठे झाली आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत सगळ्यांच्या दृष्टीनं रोजगार म्हणजे फक्त सरकारी नोकरी किंवा रोजगार म्हणजे दुसरी कुठली तरी नोकरी रोजगार म्हणजे स्वयंरोजगार हा यांच्या डोक्यामध्ये येत नाही जगाचं जे वळण एकोणीसशे नंतर घेतलं मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात जागतिकरणाच्या काळात या सगळ्या उदारमतवादी कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगार असो किंवा टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या नोकऱ्या असो किंवा काम असो यांचं प्रमाण वाढलं सर्व्हिस इंडस्ट्री वाढली म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या नंतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे जॉब म्हणा ते वाढले त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री वाढली आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट छोटे मोठे अशा तीन मोठे घटक नव्वदच्या नंतर जगाच्या पातळीवरती सुरू झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी हे रोजगारमध्ये मोजतच नाहीत जी पारंपरिक सवय लागलेली हे ना जुन्या काळातली नेहरूच्या समाजवादी कालखंडातली नोकऱ्या म्हणजे सरकारी नोकऱ्या नोकऱ्या म्हणजे तुम्हाला पेन्शन पाहिजे नोकऱ्या म्हणजे तुम्हाला सुट्ट्या पाहिजेत भत्ते पाहिजेत महागाई भत्ता पाहिजे आताही जे संप चालू आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं ह्याच्या पलीकडे यांचं डोकं जायला तयार नाही जी अशी व्यवस्था आम्ही ते नेहमी शेतकरी संघटनेच्या परिभाषेत असं म्हणतो की पाटानं शेताला पाणी द्यायचं असेल आणि पाठ स्वतःच त्याच्यातलं साठ टक्के पासष्ट टक्के पाणी पिऊन टाकणार असेल पाणी पोहोचवायचे चार्जेस म्हणून तर तो पाठ पाहिजे कशाला जी पाईपलाईनमधून पाणी जाणार असेल ती पाईपलाईन म्हणत असेल की मी याच्यातला साठ टक्के पासष्ट टक्के पाणी माझी गरज म्हणून पिऊन टाकणार असेल तर ती पाईपलाईनच त्याला पर्याय शोधला जाईल ना हे लक्षातच घ्यायला तयार येणार ना असा पर्याय लोकांनी शोधून काढला कारखान्यांनी शोधून काढला मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये कर्म त्या म मजदुरांचे संप केल्या जायचे कामगारांचे संप केले जायचे आणि त्याचा तोटा म्हणजे पूर्णपणे कामगार चळवळ म्हणजे काय म्हणता येईल त्याला पूर्णपणे निकालात निघाली ती मग कारखान्यांनी काय केलं की शंभरच्या पेक्षा जास्त दोनशे पेक्षा जास्त कामगार जर कमी असतील तर त्या ठिकाणी त्यांना तो अति आठ लागणार नाही मग सगळ्यांनी काय केलं की आपली मोठ्या प्रमाणातली कामं ही आउटसोर्स करून टाकायला सुरुवात केली झालं एक मोठा कारखाना दिसायला दिसत असला तरी त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी आउटसोर्स करून टाकलेल्या असतात परिणामी ते कागदोपत्री त्यांची एम्प्लॉई एम्प्लॉईज नसतात मग तुम्ही हा कायदा करून काय झालं म्हणजे ह्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होऊन बसलेला माहिती आहे का की संपत्तीचं वाटप कसं करावं संपत्ती प्रत्येकाला कशी भेटली अगदी कनैया कुमारची तुम्ही आत्ताची भाषा पहा आत्ताची भाषा यांची की जिथे स्वीपरला किती पगार आहे आणि त्यांची मुलाखत अंजना कश्यप घेत होते त्यांना पत्रकार त्यांना किती पगार आहे ह्याच्यातला फरक हे कन्हैया कुमार बोला आजच्या काळामध्ये अरे जर तुम्हाला संपत्तीच्या वाटपाची इतकी काळजी तर मुळात संपत्ती निर्माण कशी व्हावी याच्याबद्दल तुम्ही काही बोलता की नाही संपत्ती निर्माण झाली तर संपत्तीचं वाटप करता येतं संपत्ती निर्माण होण्यासाठी जो निर्माण करणारा आहे त्याला अनुकूल असं वातावरण ठेवावं लागतं पोषक वातावरण ठेवावं लागतं किंवा त्याच्या मार्गामध्ये किमान अडथळे आणावं लागत नाहीत तर मुळात संपत्तीचं निर्माण होतं संपत्ती निर्माण झाली संपत्ती तयार झाली तर मग त्या संपत्तीचं वाटप करता येतं ते जर झालं नाही तर फक्त आपण गरिबीचं वाटप करू शकतो संपत्तीचं वाटप होऊ शकत नाही यांच्या लक्षातच नाही आजही जेव्हा हे संसदेवरचा हल्ला म्हणजे बेरोजगार तरुणांची अस्वस्थता म्हणत असेल त्यांनी याचं उत्तर द्यावं केवळ आताच नाही अगदी मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते आणि तुमच्याच काँग्रेसचे पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते ज्यांचं तुम्ही नाव सुद्धा घेत नाहीत हे तेच राहुल गांधी आहेत की जे राहुलला या त्या हैदराबादला यात्रेसाठी गेलेलं असताना पंतप्रधान सिंह यांच्या समाधीस्थळी सुद्धा नव्हते या काँग्रेसच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उदारमतवारी धोरणं राबवल्या गेली जागतिकरण पर्वामध्ये डंकेल प्रस्तावावरती सही झाली आणि आपण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील झालो तेव्हापासून आजपर्यंत ते गेल्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही धोरणं राबवल्या गेली त्याच्यातून रोजगाराची निर्मिती झाली जो रोजगार जुन्या पद्धतीचा नाही हे जे तरुण तुम्ही सांगता हे त्या अस्वस्थ तरुणाचं बिलकुल प्रतीक नाही आता सगळे पुरावे समोर येत आहेत वाईट गोष्ट काय घडते माहितीये का विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस आणि राहुल गांधी परत परत त्या जुन्या ट्रॅप मध्ये अडकून बसलेले आहेत तीच जुनी घिसी पिटी रेकॉर्ड वाजवा लागले ते बेरोजगारी किती आहे महागाई किती आहे गॅस सिलेंडर किती झाली याच्या पक्षा यांची भाषाच पुढे जात नाहीये जेव्हा की यांच्या स्वतःच्याच कालखंडामध्ये हे सगळं जे सुरू झालेलं होतं आधार कार्ड असो किंवा ईव्हीएम सुद्धा असो मनमोहन सिंग स्वतः अर्थमंत्री असताना नंतर पंतप्रधान असताना पंतप्रधान असताना तुम्ही त्यांच्यावरती दबाव आणला त्याचे एका अर्थाने हात पिरगळले त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नव्हतं ते बाजूला ठेवा पण जेव्हा पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते त्याच काळामध्ये ह्याच मनमोहन सिंगांनी उदारमतवादी धोरणं सगळी राबवलेली होती जागतिकरणाला खुलेपणानं पाठिंबा दिलेला होता त्यामुळे जी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली स्वयंरोजगाराची निर्मिती झाली सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय सगळा वाढला जगाबरोबर भारतामध्ये सुद्धा हे सगळं तुमच्या दृष्टीनं रोजगारामध्ये मोडत नाही का तुम्ही अजून पुन्हा तेच पेन्शनमध्ये अडकलात त्याच पुन्हा अरे सरकारी नोकऱ्या पूर्णपणे ॲबॉलिश करून टाका असं म्हणायची पाळी आलेली आहे जुनी पेन्शन योजना पाहिजे म्हणून कर्मचारी संप करतात त्यांना तुम्ही पाठिंबा देता किंवा हिमाचल प्रदेश सारख्या राज्यामध्ये केवळ तुम्ही या आश्वासनावरती सत्तेवरती येता कर्नाटकामध्ये तुम्हाला अजूनही आश्वासनं पूर्ण करता आलेली नाही येत करता येत नाही येत सहा महिने झाले सरकार स्थापन होऊन कुठली भाषा तुम्ही बोलायला लागलात पूर्णपणे जग बदलून गेलेलं आहे बुलेट ट्रेनच्या काळामध्ये तुम्ही बैलगाडीची भाषा करायला अजून सुद्धा राहुल गांधी जर ह्या तरुणांना बेरोजगार तरुणांचं प्रतीक म्हणाल तर राहुल गांधींना हे माहिती नाही आहे का की आताची तरुणाई सगळी जी आहे ती ह्या जुन्या परिभाषेमध्ये अडकलेली नाही आहे रोजगाराचे कितीतरी नवीन संधी कितीतरी नवीन विषय त्यांना सापडले की जे जुन्या काळामध्ये अस्तित्वातच नव्हते आय टीमधल्या कितीतरी संधी अशा झालेल्या आहेत की ज्या जुन्या काळामध्ये अस्तित्वात नव्हत्या आज मोठ्या प्रमाणात ही सगळी तरुणाई वेगळ्या पद्धतीच्या व्यवसाय रोजगार स्वयंरोजगार याच्यामध्ये येत आहे त्याच्यामधून त्यांना संधी निर्माण झालेल्या आहेत जगाच्या पातळीवरती झालेल्या आहेत फक्त आपलं राज्य आपला जिल्हा आपला देश याच्या पुरते मर्यादित नाहीत आणि हे जेव्हा सांगायला आले की प्रत्यक्ष जाऊन त्या संसदेवरती हल्ला करायचा अशा पद्धतीचं आणि बाकीचे सगळं तुम्ही कुठल्या देश जगामध्ये आहात आता सगळ्या डिजिटल सगळ्या नवीन ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे काही चालू आहे ते तुम्हाला पाहता येतं ना सगळं कामकाज त्या ठिकाणी जायचं आणि हल्ला करायचा आणि त्याच्यामध्ये नेमकं का साध्य काय झालं ते करणारे तर किती मूर्ख होते आणि काय दोषी आहेत ते सगळं नंतर पुढे येईल पण त्याला पाठिंबा देणारे राहुल गांधीसारखे आणि त्यांचे सगळे बाकीचे काँग्रेसचे चेले चपाटे चमचे आणि ते सगळे हे सगळे लिब्रांडू बुद्धिमंत हे लक्षात कसं घेत नाहीत की तुम्ही नेमकं समर्थन कशाचं करायला लागला त्याच्यावरची उसंतवाणी आतंकींना म्हणे हे बेरोजगार पोटाची कपार रीती त्यांची राहुलचा पहा तर्कविपरीत देशद्रोही रीत बोलण्याची संसदेचे यांना जराना गांभीर्य दंगा अनिवार्य बाहेरून आले मारून जे उडी समर्थन गुढी त्यांच्यासाठी विरोधाच्या साठी गेले हे टोकाला आतंकी हाताला धरलेले संसद मंदिर व्हावी तिथे चर्चा फुकटचा खर्चा अन्यथा कांत शोधात्वरे कटसूत्रधार पाठी राखे फार पांगलेले पाठी राखे फार पांगलेले दुसरा एक विचित्रपणा विरोधी पक्षाने काय केलेला आहे की ह्याच प्रश्नावरती गजारोळ करून संसद बंद पाडायचा प्रयत्न केला जर तुम्ही संसद मागच्याही संसद अधिवेशनाच्या वेळेस पावसाळी अधिवेशनात हे झालं होतं तुम्ही संसद चालू देणार नाही त्याचा फायदा उलट सत्ताधारी घेणार सगळे बिलं पास करून घेणार आणि अधिवेशन लवकर गुंडाळणार तोटा कोणाचा आहे तुम्ही जेव्हा संसदेत तुम्हाला निवडून दिलेले लोकांनी तुम्ही संसदेमध्ये पोहोचून त्या पद्धतीनं काम करणार नसाल नुसतं आरडाओरडा करणार असाल तर पुढच्या वर्षी लोक पुढच्या निवडणुकीला लोक म्हणतील की यांना कशाला पाठवायचं मग विरोधी पक्ष स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायला लागले त्याच्यातून जर तुम्हाला संसदेचा एक आयुध म्हणून चांगल्या पद्धतीनं उपयोग करता येत दे नसेल तुम्हाला प्रत्यक्ष संसदेमध्ये आवाज उठवता येत नसेल तुम्हाला प्रत्यक्ष संसदेमध्ये सरकारला धारेवर धरण्याची अप्रतिम अशी संधी लोकशाहीने दिलेली असताना जर तुम्हाला ती वापरायची नसेल गमवायची असेल तर उद्या लोक म्हणतील की यांना निवडून द्याच कशाला तुम्हाला जर संसदेमध्ये काही करायचंच नसेल गोंधळाच्या शिवाय तर तुम्हाला संसदेमध्ये नेऊन बसवायचंच कशाला म्हणून आम्ही दुसरे प्रतिनिधी नेऊन पुढच्या निवडणुकीमध्ये ह्या मुद्द्यावर बाकीचं तर काय मतदान होईल आणि लोक काय हे करतील वेगळी गोष्ट पण उद्या या ह्या मुद्द्यावरती लोकांनी या विरोधी पक्षांना बाजूला ठेवून परत सत्ताधाऱ्यांनाच निवडलं तर मग परत हेनी तक्रार करू नये कारण की ही यांचीच करणी आहे इथेच थांबूया धन्यवाद